हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये हो सार्वजनिक आरोग्य विभागाचे फॉर्म्स ऑनलाईन भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे तुम्ही सुद्धा हा ऑनलाईन अर्ज भरणार आहात परंतु त्यापूर्वी काही गोष्टी क्लिअर का असाव्या लागतील काही प्रश्न आहेत प्रश्न पहिला आहे की तुम्ही एकापेक्षा अधिक पदांना अर्ज करू शकता का आणि तुम्ही जर अनेक अर्ज केले असतील तर त्यातील पहिला अर्ज एका विभागाला आणि दुसरा अर्ज दुसऱ्या विभागाला असं असेल तर तुम्हाला परीक्षेला बसणं सोयीचं ठरेल का म्हणजेच तुम्हाला परीक्षेला बसता येईल का तर या सर्वांची उत्तरे सरकारनेच दिलेली आहेत आणि त्यानुसार एक परिपत्रक त्यांनी काल काढलेलं आहे तर काय आहे ते परिपत्रक ते या व्हिडिओमध्ये बघू तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर जाऊया मूळ मुद्द्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की एकूण बावन्न जे पदं जाहीर झालेली आहेत त्या बावन्न पदांची परीक्षा ही एकाच दिवशी घेतली जाणार आहे त्याच्यामुळं तुम्ही अर्ज करताना त्या एकाच विभागामध्ये दोन पदांसाठी अर्ज करा म्हणजेच सकाळी जर तुम्ही औरंगाबादला परीक्षा दिली तर तुमचा दुसऱ्या शिफ्टचा जो सुद्धा फॉर्म हा औरंगाबाद विभागामध्येच असला पाहिजे नाहीतर तुम्ही दुसऱ्या शिफ्टचा जो फॉर्म आहे तर नागपूरला टाकला तर, तर तुम्हाला तिथपर्यंत जाणं शक्य होणार नाही म्हणून त्यांनी काय आहे की संभाव्य गटाचा तपशील टाकलेला आहे तर तो काय आहे चला बघूया तर हा आहे संभाव्य गटाचा तपशील याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की एकाच दिवशी दोन शिफ्टमध्ये म्हणजे डे फर्स्ट सेशन फर्स्ट इथं बघू शकता डे फस्ट सेशन फर्स्ट म्हणजे पहिला दिवस पहिलं सेशन म्हणजेच पहिलं सेशन कोणतं असणार आहे सकाळचं त्याच्यामध्ये ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट जे पदांची शैक्षणिक पात्रता आहे ज्या पदांना ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट शैक्षणिक पात्रता आहे त्यांची परीक्षा ही सकाळच्या सत्रात होणार आहे त्याच्यामध्ये काउन्सलरपासून ते शेवटी सत्तावीस वार्डन या पदापर्यंत आहे या पदांची परीक्षा ही सकाळच्या सत्रात होणार आहे आणि सेम त्याच दिवशी दुपारून ही टेन्थ आणि ट्वेल्थ म्हणजे त्याच दिवशी दुपारच्या सत्रामध्ये दहावी आणि बारावीसाठी जी शैक्षणिक पात्रता आहे ज्या पदांसाठी आहे त्या पदांची परीक्षा ही त्याच दिवशी दुपारून होणार आहे त्याच्यामुळे अर्ज भरताना तुम्ही तो अर्ज काळजीपूर्वक भरावा अशी विनंती कारण त्यांनी असं सांगितलेलं आहे की गटकसंवर्गातील घोषित केलेल्या सर्व पदांसाठी परीक्षा शक्यतो दोन सत्रामध्ये घेतली जाईल तेव्हा एकापेक्षा अनेक पदांसाठी व एकाच पदासाठी अनेक ठिकाणी अर्ज केले असल्यास उमेदवाराने ज्या ठिकाणी व ज्या कार्यालयाच्या पदासाठी परीक्षा दिली असेल तेथीलच पदासाठी व संबंधित ठिकाणी गुणवत्तेच्या निकषावर निवड प्रक्रियेसाठी विचार केला जाईल म्हणजे तुम्हाला तुम्ही कितीही ठिकाणी अर्ज केला असला तरी ज्या ठिकाणी तुम्ही परीक्षा दिलेली आहे त्याच ठिकाणी तुमचा विचार केला जाईल इतर ठिकाणी विचार केला जाणार नाही आणि सर्वात महसा महत्वाचं म्हणजे ज्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही पदवी आहे त्यांची जी प्रश्नपत्रिका आहे त्यांचं माध्यम हे इंग्रजी माध्यमामध्ये असतील म्हणजेच ज्यांना पदवी हे शैक्षणिक पात्रता आहे त्यांची प्रश्नपत्रिका इंग्रजी माध्यमातून येईल ये हे तुम्ही बघू शकता इथे फक्त मराठी भाषेचेच प्रश्न हे मराठीतून येतील आणि इतर प्रश्न हे सर्व इंग्रजी माध्यमातून मा असतील त्याच्यामुळे अर्ज करताना तुम्ही बारकाईने विचार करावा तर हे दोन महत्त्वाचे अपडेट होते पहिलं म्हणजे परीक्षा ही एकाच दिवशी होणार आहे सकाळ आणि दुपार या दोन सत्रामध्ये त्याच्यामुळे शक्यतो एकाच विभागामध्ये किंवा एकाच सर्कलमध्ये सकाळी आणि दुपारी असे दोन पदं निवडावीत आणि जी इंग्रजी माध्यमाची किंवा जी ज्यांची शैक्षणिक पात्रता पदवी आहे अशांसाठी इंग्रजी माध्यम हे अनिवार्य असणार आहे तर या व्हिडिओमध्ये एवढंच हा जर व्हिडिओ आवडले असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद